बैलगाडा शर्यत बंदी सुप्रीम कोर्टात ॲडव्होकेट मुकुल रोहतकी राज्य सरकारची बाजू मांडणार राज्यातील बैलगडा शरद बंदी उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारची बाजू मांडण्यासाठी निष्णात कायदे पंडित ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांची नियुक्ती राज्य सरकारच्या वतीनं करण्यात आली राज्यात चारशे वर्षाची परंपरा असलेली बैलगडा शरद बंद पडली असून सध्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील हजारो शौकीन मालक बैलगाडा शर्यत बंदी उठवण्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत सद्यस्थितीत बैलगाडा शर्यतीबाबत सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका प्रकरणामध्ये युक्तिवाद करण्यासाठी व तत्काळ सुनावणी होण्यासाठी नामवंत व अनुभवी वकिलांची नियुक्ती करण्याबाबत मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील बेलगाडा मालकांची मागणी होती ही मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारनं राज्यात बेलगाडा शर्तीच्या आयोजनास परवानगी देण्याच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यासाठी निष्णात कायदेपंडित ॲडव्होकेट मुकुल रोहतगी यांची नियुक्ती करण्यास परवानगी दिली आहे प्रतिनिधी ए बी माझा मुंबई